9 ऑगस्टला जी घटना घडलेली आहे कोलकात्यामध्ये, जे निवासी डॉक्टरवरती अत्याचार करून जिची हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन होत आहेत. याचाच एक भाग म्हणून माड, छत्रपती संभाजीनगर व माड महाराष्ट्र स्टेट या सर्वांनी बेमुदत असा संप पुकारलेला आहे. प्रामुख्याने यांच्या आमच्या एक 3-4 मागण्या आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम एक मागणी आहे की जी घटना घडलेली आहे कोलकात्यामध्ये तिची निष्पक्षपणे CBI मार्फत चौकशी करण्यात यावी. कारण जे लोकल लेवलवरती ज्या पद्धतीने या गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन केली जाते त्याच्यामध्ये थोडंसं साशंक आढळून येत आहे, त्यामुळे निष्पक्षपणे CBI मार्फत चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. त्याचबरोबर मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट, जो डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक जे बिल आहे जे पार्लमेंटमध्ये पेंडिंग आहे, ते लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे अशी एक आमची मागणी आहे. त्याचबरोबर जर स्थानिक पातळीवर तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालय आहे, तेथे पुरेशा प्रमाणात CCTV कॅमेरे आहेत. तसेच मागच्या महिन्यामध्ये सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलं, ज्यामध्ये जवळपास 110 सिक्युरिटी गार्डचं डेफिसिट आहे आमच्याकडे. तर आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की जे वाढीव आम्हाला जे सिक्युरिटी गार्डची जी मागणी आहे 110, ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, जेणेकरून अशा काही घटना आहेत त्याची पुनरावृत्ती इथे किंवा कुठेही भारतभर होणार नाही अशी आमची मागणी आहे. घाटीमध्ये सध्या 532 निवासी डॉक्टर आहेत, ते 532 निवासी डॉक्टर सध्या संपामध्ये सहभागी आहेत. किती दिवस संप आमचा बेमुदत आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संप चालू राहील. रुग्णसेवेचा प्रश्न उपस्थित केला जातोय, कशी येस, या आमच्या या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम होईल, पण जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत अत्यावश्यक सर्व सेवा आमच्या चालू आहेत. जे डॉक्टर्स इमर्जन्सी ड्युटीवर आहेत ते आपल्या कर्तव्यावर सध्याही हजर आहेत, आणि आम्हाला पेशंट किंवा कुठल्याही रुग्णाला त्रास होऊ व्हावा अशी कुणाचीही इच्छा नाही. आम्हाला ह्या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटतं, आणि आमचा एवढाच प्रयत्न आहे की सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि आमच्या आम्ही कामावर लगेच रुजू होऊ. मी डॉक्टर रोहन गायकवाड, प्रेसिडेंट आहे माड छत्रपती संभाजीनगरचा.